आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तो मार्केटमधनं घालू पण शकतो, लक्षात ठेव, ब्रँड इज ब्रँड. अखेर ज्या क्षणाची आपल्याला सगळ्यांनाच आतुरता होती तो म्हणजे चौक या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झालेला आहे. माझ्यासोबत आता अक्षय आणि शुभंकर आहेत, दोघांचं एक तर स्वागत आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये तुम्ही अगदी लीडमध्ये तुम्ही दिसत आहेत. कोण कोणाच्या गटातला आहे, काय आहे, काहीच आता कळणार म्हणजे खूप सगळे प्रश्नचिन्ह आहेत समोर. बट ट्रेलरने अक्षरशः म्हणजे जाळ पसरलेला आहे. काय सांगाल, तर तो क्षण ज्यावेळेला चौक हा शब्द तुमच्या कानी पडलेला होता, आपण या चित्रपटासाठी साईन झालेलो आहे. नाही, मला असं वाटलं की चौक हा शब्द जेव्हा ऐकला तेव्हा मला असं पहिल्यांदा वाटलं की किती जवळचा विषय आपल्याकडे आला आहे चालून, की प्रत्येक चौकाचा एक एक स्वतःबरोबर एक कनेक्ट असतो प्रत्येक माणसाचा आपल्या चौकाबरोबर, आणि तो कनेक्ट आणि त्या कनेक्ट विषयीची ही फिल्म अशी जर एकत्र संधी चालून आली तर तो दुग्ध शर्करा योग होता माझ्यासाठी. आणि खूप जीव ओतून आम्ही सगळ्यांनी कामं केलेली आहेत यामध्ये, कारण कथा ही खूप सुंदर आणि अत्यंत रिअलिस्टिक प्रत्येकाला आत्ताच्या जगाला आत्ताच्या जगामध्ये प्रत्येकाला विचार करायला लावणारी अशी ही कथा आहे. चौक हे एकतर म्हणजे हे सगळं आम्ही सगळे दया सरांच्या गटातले आहोत. मी विचारलं होतं की कोण कोणाच्या गटातलं, आम्ही सगळे झाडून दया सरांच्या गटातले आहोत. आणि ह्यांनी जसं सांगितलं तसंच आम्ही सगळ्यांनी खूप मनापासनं जे आहे ते सगळं देऊन या सिनेमासाठी जे पडेल ते सगळं केलं आहे. आणि आमची काय म्हणतात, आमच्या सगळ्यांच्या होप्स आहेत, आमच्या सगळ्यांच्या आमची प्रार्थना आहे की त्या सगळे जे काही दिलं आहे ते प्रेक्षक जे कोणी आमचे आहेत नवीन ते नक्कीच ते अप्रिशिएट करते आणि ते त्या सिनेमाला पूरक ठरले. प्रत्येक कलाकाराचं एक म्हणजे एक वेगळं महत्त्व असतं चौकच्या दृष्टीने, अर्थातच एकांकिकांच्यासाठी तर असतंच असतं पण चौक हा सुद्धा काहीतरी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरतो त्याला कलाकार बनवण्यामध्ये. तुमच्या आयुष्यात हा चौक किंवा हा चार रस्ता जो आहे तो किती महत्त्वाचा होता? चौक हा फार महत्त्वाचा आहे कलाकाराच्या दृष्टीने किंवा कलाकाराच्या लाईफमध्ये, कारण का चौकामध्ये बसून माणूस काय करतो तर निरीक्षण करतो, ऑब्झर्वेशन. आणि जे कलाकाराला त्याच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा भाग जो असतो तो ऑब्झर्वेशन असतो. तू चौकात बसून किती लोक कुठल्या कुठल्या पद्धतीने बोलतायत, कशी गाड्या चालवतायत, कशी शिव्या घालतायत, कोणाचं कसं रोमॅन्टिक काय रोमांस चाललं आहे, हे सगळं आपल्याला चौकात बसून निरीक्षण करता येतं. आणि त्याच्यातनंच आमचा अर्धा अभ्यासक्रम पूर्ण होतो की आम्ही एका ठिकाणी बसून लाखो लोक ऑब्झर्व करू शकतो आणि त्यांच्यातनं दोन 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 गोष्टी घेऊन आम्ही आमच्या कलेमध्ये त्याचा सदुपयोग करून घेऊन पुढं घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. एक्झॅक्टली, म्हणजे हा जसं म्हणला तसंच मी म्हणेन की अर्थात चौकाचा खूप मोठा वाटा असतो कलाकाराला घडण्यासाठी, कारण निरीक्षण ऑब्झर्वेशन. आज मी जितकं काम केलं आहे म्हणजे अगदी माझ्या शाळेतल्या एकांकिकांपासून कॉलेजमधल्या एकांकिकां जेवढी मी पात्र केली आहेत त्या प्रत्येक पात्रात चौकात कुठलं तरी एक पात्र बघितलं होतं, त्या पात्राचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन नकळत आलेलं आहे. आवाज असेल, लकब असेल, चालण्याची काय स्टाईल असेल, बोलण्याची स्टाईल असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा चौक जर तुम्ही म्हणाल तर हा चौक खूप मोठा माइलस्टोन आहे, अर्थात आहे आमच्या सगळ्यांच्याच माझ्या याच्या प्रत्येकाच्या करिअरच्या रस्त्यावरचा हा चौक खूप महत्त्वाचा चौक आहे. कोणी म्हटलं नाही का की काय ते चौकावरती पडीक असतात, कशाला तिकडे जातात, काय काय मिळवणार आहे ह्याला ऐकायला आलं असू शकतं? हां, मला खूप ऐकायला आलेलं आहे असं, म्हणजे घरचे असतील, नातेवाईक असतील, पण त्यांनी कधी टोकलं त्यांनी मला की जाऊ नको किंवा काय, पण अति नाही केलं. कारण एकदा त्यांना कळलं की चौकात जाऊन मुलगा काय करतोय, प्रत्येक आईला मुलाचं तेच पाहिजे असतं की एकदा आई सिक्युअर झाली की पोरगा काय करतोय नक्की चौकात जाऊन. तेव्हा माझे आई बाबा ओके झाले त्या गोष्टींनी, की त्यांनी मग नंतर मला कधी आयुष्यात टोकलं नाही चौकात जायला. त्यामुळे मी असे असंख्य चौकात फिरत असतो, तिथं माझे मित्र आहेत, खूप मित्र आहेत खरं तर माझे, आणि जे चौकामुळे झालेत, चौक हा अविभाज्य घटक आहे मगाशी म्हणल्याप्रमाणे, तो जर नसता तर मी एवढे मित्र आणि एवढी माझी मैत्री संपत्ती कमवू शकलो नसतो. फायनली आता तो प्रश्न, म्हणजे खूप सगळ्यांच्या मनात ज्यांनी क्युरिओसिटी निर्माण केलेली आहे तुमच्या दोघांची पात्र आणि त्या पात्रांनी म्हणजे सगळे माजवलेली कोलाहल, तर ती काय आहेत? ठीक आहे, मी जे पात्र साकारलं आहे, ज्याची भूमिका साकारली आहे, ती आहे, त्याचं नाव आहे अध्यक्ष. आता हा अध्यक्ष याला याचं जसं माझं नाव शुभंकर आहे तसं त्याचं नाव काय आहे हे स्पेसिफाय नाही मला करायची इच्छा, कारण
असा अध्यक्ष म्हणजे थोडक्यात सांगतो, इतका प्रेमळ अध्यक्ष आहे हा की हा प्रत्येक गणपती मंडळातला प्रत्येक कार्यकर्त्याला हवा असा वाटणारा अध्यक्ष आहे. असा अध्यक्ष असला पाहिजे यार आपल्या मंडळात, असा अध्यक्ष पाहिजे असा आहे. ते लिहिलंच तसं आहे, ते मी फक्त जाऊन ते केलं आहे, ते लिहिलंच तसं आहे, ते दयासरांचं क्रेडिट आहे. सो मी एवढंच सांगू इच्छितो, बाकी आता 19 मेपासून कळेलच. मला असं वाटतं की हे हा जो म्हटला की मी एक अध्यक्ष नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय आणि त्याच्यामागे नाव नाही आहे, तर त्याच्यामागे अशी भावना आहे की काही वर्षांनी आपल्याला आपल्या टोपण नावांनी एवढं ओळखलं जातं की आपली खरं जे नाव आहे ती ओळख बाजूला राहून आपल्या टोपण नावाची जी ओळख आहे ती राहते. सो या चित्रपटामध्ये सगळ्यांची नावंही अशीच आहेत, टोपण नावं म्हणता येईल. माझं नाव बाले आहे या चित्रपटामध्ये आणि न्यूसेन्स क्रिएट करणारं दहशतयुक्त विष प्रत्येक चौकाचौकात पसरत जाणारा असा हे पात्र आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांनाही आवाहन करूया की 19 मेपासून हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये चौकातल्या माणसांनी चौकातल्या माणसांसाठी तयार केलेला चित्रपट आहे. चौकाबद्दल आहे, 19 मेपासून प्रत्येक चौकात आणि प्रत्येक चित्रपटगृहात जय लंबोदर हा एकच नाद घुमला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि गर्दी करा भरपूर, म्हणजे तुडुंब गर्दी करा. आम्हाला आम्ही आमचं सगळं ओतलेलंच आहे. एक्झॅक्टली. 19 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघा. हा चौक तुमच्या चौकात पोचवा, आमचा चित्रपट ऑलरेडी ऑटोमॅटिक सगळ्या महाराष्ट्रात पोचेल. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच, तुम्ही अल्ट्रा मराठीसोबत बातचीत केली. थँक्यू. या मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.